या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन। शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्या घटनेवर स्वतः मुख्यमंत्री लक्ष देत आहेत। तसेच शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला ते तसा हल्ला भविष्यात होणार नाही याची सरकारने खबरदारी घ्यावी। काल शरद पवार यांच्या मुंबई स्थित निवासस्थानी सिल्वर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला। या प्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं। मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ही घटना परत व्हायला नको याची काळजी घ्यायला हवी, यावर राज्य सरकार देखील पुढे लक्ष देईल असं मत राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केलं। तर ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते। कल एसटी कर्मचारियों ने हमला किया, इस बारे में क्या कहेंगे? नहीं, ये मुझे लगता है कि मुख्यमंत्री जो उसको हैंडल कर रहे हैं वो समझदार व्यक्ति हैं, स्वयं शरद पवार इतने बड़े प्रतिष्ठित नेता हैं, तो इस प्रकार की घटना कोई भी अच्छा नहीं कहेगा और इस प्रकार की घटना न हो ऐसा मुझे लगता है कि हमारी प्रदेश सरकार आगे ध्यान देगी। थैंक यू।